प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला इचलकरंजीतील पोलिसांनी अवैध ओपन बार, वाहतूक आणि टवाळखोरांच्या विरोधात मोहीम राबवली पंधरा ठिकाणी केलेल्या कारवाईत तीस जणांना जेरबंद केलं असून त्यांच्याकडून सुमारे साडेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पंचवीस जानेवारी रोजी पोलीस उपाधीक्षक बाबुराव महामुनी यांनी गावभाग शिवाजीनगर आणि शहापूर पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली सर्व प्रकारची संघटित गुन्हेगारी गांजा कुटका विक्री ओपन बार टवाळखोर खाजगी सावकारी यांच्याविरोधात विशेष मोहीम राबवण्याच्या सूचना त्यांनी दिल्या त्यानुसार पोलीस उपाधीक्षकांच्या पथकानं अवैध मद्य विक्री आणि वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई करून पावणे दोन लाखाचा मुद्देमाल जप्त केला शिवाजीनगर पोलिसांनी दारू अड्ड्यावर छापा टाकून एकसष्ट हजार रुपयांचा मद्यसाठा जप्त केला गावभाग आणि शहापूर पोलिसांनी सुमारे एक लाखाचा मुद्देमाल जप्त केला तर काही टवाळखोरांवरही पोलिसांनी कारवाई केली या मोहिमेत इचलकरंजी पोलिसांनी एकूण पंधरा ठिकाणी कारवाई करून तीन लाख एकोणचाळीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करत तीस जणांवर गुन्हे दाखल केले